राष्ट्रवादी सोबत त्यांनी इंटरनल अशा पद्धतीचं ऍडजस्टमेंट केलेलं होतं, त्यामुळे राष्ट्रवादी ज्या 15-20 जागा निवडून यायला पाहिजे होते त्या 56 जागा निवडून आल्या. काँग्रेस ज्याही 10-15 जागा निवडून यायला पाहिजे होत्या त्या 42 निवडून आल्या. त्यामुळे पवार साहेबांच्या मताची मी दुखमत नाही, पवार साहेबांच्या मते मला आदर आहे. पण पवार साहेबांना माझं निवेदन आहे की पवार साहेबांनी अजून विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. शिवसेनेसोबत राष्ट्रवादीला जाऊन काय राष्ट्रवादीला फायदा अजिबात नाही आहे. त्यांनी एनडीएसोबत आलं पाहिजे, नरेंद्र मोदीच्या सोबत आलं पाहिजे. आणि जर ते नरेंद्र मोदीच्या सोबत आले तर त्यांच्या जर काही अनुभव नव्हता आम्हाला एनडीएला मिळणार आहे, त्यामुळे त्यांनी त्याचा पुनर्विचार करावा.